सन्मान्य अध्यक्ष महोदय, चला याना पुढचा प्रस्ताव घाना। सन्मान्य अध्यक्ष महोदय, एक मिनिट द्वारा मंत्री महोदय सभागृहात थोडी शांतता येऊया। स्टुडिओ मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव राज्याचे ज्येष्ठ मंत्री आणि समितीचे अध्यक्ष मांडतात। माझी विरोधकांना विनंती आहे की मराठा समाजासारखा अत्यंत जो या महाराष्ट्रातल्या मराठी समाजाच्या जीवनमरणाचा प्रश्न झालेला आहे आणि जो प्रस्ताव पूर्वी आघाडी सरकारच्या कालखंडामध्ये सुद्धा मंजूर झाला होता, नंतर शिवसेना भाजपाच्या सरकारमध्ये देखील मंजूर झाला होता आणि आता महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये तो मंजूर झाला होता, परंतु काही तांत्रिक बाबी निर्माण झालेल्या आहेत आणि म्हणून विरोधी पक्षाला मी आवाहन करतो की आपण मराठा समाजाला न्याय देण्याकरता म्हणून सभागृहात यावं। मंत्री महोदय, एक मिनिट। मंत्री महोदय, भुजबळ साहेब, दोन वाक्य फक्त बोलणार आहे। रेकॉर्ड जर बरोबर गेलं पाहिजे, कारण ह्या सगळ्या ज्या चर्चा ज्या आहेत आता कोर्ट कचेऱ्या सुरू आहेत। माझं म्हणणं एवढंच आहे की मी जेव्हा म्हणालो की तुम्ही 7 वर्षामध्ये मग त्या चुका का सुधारल्या नाही, जनगणना का केली नाही, त्याच्यावर त्यांनी असं उत्तर दिलं की आपल्याला माहीत नाही का जनगणना 10 वर्षांनी येते। साहेब, 10 वर्षांनी येणारी जनगणना वेगळी, ती जनगणना जी आहे सेन्सस कमिशनर जे आहे ते करत असतं आणि ही जी आहे सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सर्वे, ही जनगणना वेगळी आहे, ही कधीही त्यांना करता येते, आज सुद्धा करता येईल, त्याच्यासाठी 10 वर्ष वगैरे वाट पाहायची गरज नसते। धन्यवाद। ओके, मंत्री महोदय। सन्मान्य अध्यक्ष महोदय, मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आणि त्या निर्णयानंतर केंद्र शासनाने जी रिव्ह्यू पिटिशन जी सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केली, जी फेटाळण्यात आली आणि त्या अनुषंगाने जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे ती या सभागृहाला अवगत करावी आणि पुढील कारवाई नेमकी कशा पद्धतीने केली पाहिजे या बाबतीतला अध्यक्ष मोदी मी ठराव सभागृहाच्या माहिती करता आणि सभागृहाच्या संमती करता या ठिकाणी अध्यक्ष मोदी मांडत आहे। अध्यक्ष महोदय, ज्या अर्थी माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 5 मे 2021 रोजी महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाने एकमताने मंजूर केलेल्या महाराष्ट्र राज्य सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास SEBC वर्गाकरता राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील जागांच्या प्रवेशाचे आणि राज्यांच्या नियंत्रणाखालील लोकसेवामधील नियुक्त्यांचे किंवा पदांचे आरक्षण। सभागृहामध्ये शांतता ठेवा, अत्यंत महत्वाच्या प्रस्तावावर या ठिकाणी मंत्री मध्ये निवेदन करतायत, शांतता ठेवा। अधिनियम 2018 सन 2018 महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 62 मधील कलम 2 य, कलम 4(1) आणि कलम 4(1) अवैध ठरविताना न्यायालयाच्या निकालामध्ये नमूद केलेली 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडता येणार नाही असा निर्णय दिलेला असणे, ज्या अर्थी केंद्र सरकारने 50% आरक्षणाची मर्यादा भारताच्या संविधानात यथोचित सुधारणा करून शिथिल केल्याशिवाय मराठा समाजाला आपल्या राज्यात सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाचे आरक्षण देणे अशक्य असणे, ज्या अर्थी आपल्या राज्यात मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता 50% आरक्षण मर्यादेचा अडसर दूर करणे आवश्यक असणे, ज्या अर्थी त्याबाबत केंद्र सरकारने सुयोग्य संविधानिक तरतूद त्वरित करणे आवश्यक असणे, त्या अर्थी महाराष्ट्र विधानसभा याद्वारे मान्य न्यायालयाच्या न्याय निर्णयामध्ये निश्चित केलेली आरक्षणाची 50% इतकी मर्यादा शिथिल करून केंद्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता भारताच्या संविधानात यथोचित सुधारणा कराव्यात अशी शिफारस केंद्र सरकारला आपण करत आहोत, अशा प्रकारचा अध्यक्ष मोदी हा ठराव या सभागृहात मी अध्यक्ष मोदी मांडत आहे।
अध्यक्ष मोदी आपल्याला कल्पना आहे की 29 नोव्हेंबर 2018 ला आपलं राज्य सरकारने महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये या सभागृहात दोन्ही सभागृहात सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास घटकांना शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया शासकीय नोकर भरतीत आरक्षण देणारा कायदा पारित केला होता। या कायद्याचे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सर्वसंमतीने आणि विना चर्चा कुठल्याही प्रकारचा विरोध कोणाचाच नव्हता एकमताने मराठा समाजाला आरक्षण देण्याची जी काही मागणी होती ती या सभागृहामध्ये आपण पूर्ण दोन्ही सभागृहाने एकमताने हा निर्णय घेतला। परंतु 5 मे 2021 ला माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाने घटनात्मक खंडपीठ म्हणजे आपण कॉन्स्टिट्यूशनल बेंच म्हणतो त्या खंडपीठाने राज्य शासनाचा हा कायदा खारिज केला। आपल्या निकालात माननीय सर्वोच्च न्यायालय नमूद केले की महाराष्ट्र राज्याने सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गांतर्गत मराठा समाजाला शिक्षण नोकऱ्यामध्ये दिलेले आरक्षण हे घटनाबाह्य आहे। 102व्या घटना दुरुस्ती अन्वये SEBC जाहीर करण्याचे अधिकार राज्यांना राहिलेले नसून ते आता केंद्राकडे गेलेले आहेत असं सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटलेलं आहे। आणि त्याचबरोबर गायकवाड आयोगाने मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचा निष्कर्ष जो काढला होता तो निष्कर्षसुद्धा सर्वोच्च न्यायालयाने अमान्य केलेला आहे। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्राचा हा कायदा सर्वोच्च न्यायालयातील इंदिरा साहनी प्रकरणाच्या निवाड्यात घातलेली 50% आरक्षण मर्यादेची अट हा ओलांडणारा होता। राज्याच्या SEBC 2018 कायद्याला ही अट ओलांडता येणार नाही असेही न्यायालयाने सांगितले आणि इंदिरा साहनी निवाड्याचा पुनर्विचार करण्याची विनंती केली सर्वोच्च न्यायालयाला। ती सुद्धा राज्य शासनाची विनंती सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा ती सुद्धा फेटाळून लावली म्हणजे 50% मर्यादेच्या वर आपलं आरक्षण चाललंय या कारणास्तव आपल्याला इंदिरा साहनीचा मागचा जो केसला होता तो लक्षात घेऊन आपल्याला ती त्यांनी नाकारली। 13 मे 2021 ला केंद्र शासनाने त्यांचं रिव्ह्यू पिटिशन हा निर्णय आल्यानंतर केंद्र सरकारने त्यांचं रिव्ह्यू पिटिशन हे दाखल केलं आणि सर्वोच्च न्यायालयाने ही पुनर्विलोकन याचिका देखील सुद्धा ती सुद्धा 1 जुलैला खारिज केली। म्हणजे 1 जुलैला ही सुद्धा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची जी काही रिव्ह्यू पिटिशन होती ती खारिज केली आणि त्यांनी नमूद केलं आपल्या जजमेंटमध्ये की या याचिकेत कुठलेही नवीन मुद्दे नाहीत। म्हणजे केंद्र सरकारने जी रिव्ह्यू पिटिशन दाखल केलेली आहे त्या रिव्ह्यू पिटिशनमध्ये कुठलेही नवीन मुद्दे नाहीत त्याच्यामुळे ही याचिका विचारत घेण्याची आवश्यकता नाही असे मत माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी नोंदवलेले आहे। त्यामुळे SEBC प्रवर्ग जाहीर करण्याचे अधिकार आता सर्वस्वीपणे केंद्र सरकारकडे आहेत ते अधिकार राज्यांना राहिलेले नाहीत। अध्यक्ष मोदी, या सभागृहात मला मुद्दाम नमूद करायचंय हाच विषय हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येण्याच्या अगोदर सुद्धा या सभागृहात मी मांडला होता। मी सांगितलं होतं की 102वी घटना दुरुस्ती झाल्यानंतर मी म्हणत नाही तर देशाचे अटॉर्नी जनरल KK वेणुगोपाल यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये बाजू मांडत असताना सांगितलं आता हा अधिकार राज्याकडे नाही। खूप आरडाओरड झाल्यानंतर मग सॉलिसिटर जनरलने सांगितलं नाही हा अधिकार राज्याकडे आहे। आपण जे बोललो ते अटॉर्नी जनरलनी मांडलेली भूमिका आम्ही या सभागृहात मांडली। माझ्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव सुद्धा नोटीस देण्याचं काम विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं म्हणून हरकत नाही, बिलकुल तुम्ही मी समोर जायला तयार आहे। पण जे तुमचे अटॉर्नी जनरल बोलले ते रेकॉर्डवर आहे आणि तीच आता भूमिका सर्वोच्च न्यायालयसुद्धा कन्फर्म केलेली आहे। त्यामुळे तुम्ही जे बोलता हे राजकीय बोलता, मी जे सांगतोय ते कायद्याचा आधार घेऊन मी याच्यावर भाष्य केलेलं आहे आणि तोच निर्णय सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा दिलेला आहे। अध्यक्ष महोदय, आपल्याला कल्पना आहे की हा निर्णय ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाचा आला त्यावेळेस मी 11 मे 2021 ला आपल्या अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश दिलीप रावजी भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आपण एक विधितज्ञांची 8 सदस्याची समिती आपण नियुक्त केली आणि या समितीला आपण कामकाज सोपवलं की मग हे जो जजमेंट आलेलं आहे त्या जजमेंटच्या अनुषंगाने नेमकं पुढे काय केलं पाहिजे या बाबतीमध्ये आपण मार्गदर्शन करावं। कायदेशीर मुद्दे आहेत, लिगल इश्यूज आहेत आणि त्यामुळे या बाबतीमध्ये आपण या निकाली समीक्षा करून पुढील कायदेशीर पर्याय आपल्यासमोर काय उपलब्ध आहेत ही त्यांना आम्ही विनंती केली आणि या दिलीप भोसले समितीने 4 जून 2021 रोजी आपला अहवाल
हा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला आणि त्यांच्या शिफारसीनुसार त्यांनी सांगितलं 22 जून 2021 ला त्यांनी सांगितलं आम्हाला की तुम्ही रिव्ह्यू पिटिशन दाखल करा. आपण आपलं रिव्ह्यू पिटिशन हे आपण सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेलं आहे. आपलं रिव्ह्यू पिटिशन अद्याप प्रलंबित आहे, त्याच्यात अद्याप निर्णय झालेला नाही. त्यांचं रिव्ह्यू पिटिशन फेटाळलं गेलेलं आहे केंद्र सरकारचं, पण राज्याचं रिव्ह्यू पिटिशन अद्यापही केंद्राकडे सर्वोच्च न्यायालयाकडे प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतरच कायदेशीर जी काही परिस्थिती आहे ती सभागृहाला या ठिकाणी संक्षिप्त पद्धतीने मांडता यावी म्हणून या ठिकाणी अध्यक्ष मोदी हा ठराव या ठिकाणी आणत आहे. मराठा आरक्षणाचा कायदा याच विधिमंडळाने सर्वसंमतीने आणि विना चर्चा आपण पारित केला होता. कुठली आपण चर्चा यासाठी केली नाही की वादविवाद चर्चेमध्ये मतमतांतर होऊ नयेत आणि त्यातून काही वेगळा संदेश बाहेर जाऊ नये म्हणून आपण निर्णय घेतला की ठीक आहे सर्वांचं एकमत आहे कोणाचं तो. आपण त्यावेळेस आम्ही विरोधी पक्षात होतो, पण तरीसुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांनी या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना घेतलेल्या निर्णयाला समर्थन दिलं. या आरक्षणामध्ये कोणाचंही दुमत नाही आणि म्हणून एक मताने हा ठराव त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय आपण पारित केला आणि त्यामुळे सभागृहांनी हा निर्णय घेतला. राज्य सरकारच्या पाठीशी आम्ही सर्वजण भक्कमपणे उभं राहिलो. आम्ही त्याच्यामध्ये जसं आता वादविवाद ओबीसीच्या प्रश्नावर आता ज्या पद्धतीने या ठिकाणी वादविवाद घालण्यात आला, ज्या पद्धतीने कायदेशीर मुद्दे उपस्थित केले गेले, अध्यक्ष महोदय त्या काळात आम्हालाही काही गोष्टी बोलता आल्या असत्या. पण आम्ही निर्णय घेतला हा विषय सकल मराठा समाजाच्या एकंदरीत भावनेचा प्रश्न आहे. सभागृहात याच्यामध्ये कुठेतरी चर्चा अशा वेगळ्या पद्धतीने होणं म्हणजे बाहेर एक वेगळा संदेश जाऊ शकतो आणि मग आम्ही निर्णय घेतला एकमताने कुठली चर्चा न करता गायकवाड समितीचा अहवाल जो आला, शासनाने जो कायदा आणला तो कायदा आम्ही विना कुठली चर्चा करत संमत केला. दुर्दैवाने अध्यक्ष महोदय या सर्व प्रकरणावरून काही मंडळी सातत्याने महाराष्ट्राची दिशाभूल करण्याचं काम अध्यक्ष मोदी गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. मला अतिशय खेदाने म्हणावं लागतंय की विरोधी पक्षाचे अनेक नेते याच्यामध्ये सहभागी आहेत. म्हणजे सातत्याने विपर्यास करणारी माहिती ही सभागृहाच्या बाहेर दिली जाते. बिनबुडाच्या मुद्द्याच्या आधारे राज्य सरकारच्या विरुद्ध असंतोष निर्माण करण्याचं काम हे सातत्याने सुरू होतं आणि करोनासारख्या म्हणजे करोनाच्या कालावधीमध्ये सुद्धा एवढे निर्बंध असताना सुद्धा बाहेर लोकांना उचलवण्याचं काम त्यांनी मोर्चे काढण्याकरता काहीतरी त्या ठिकाणी त्यांना उद्घोषित करण्याचं काम अशा अध्यक्ष मोदी सातत्याने केलं जातं आणि त्यामुळे मला मुद्दाम या ठिकाणी म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाने 30 जून 2021 ला एक अतिशय म्हणजे उद्गार जे त्यांनी काढलेले आहेत ते खऱ्या अर्थाने राज्यामध्ये कोरोनाच्या काळात लॉकडाऊन असताना अशा प्रकारची गर्दी करण्यास मनाई असताना राज्यात आंदोलनं होतात तरी कशी, अशा प्रकारचं त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने आपलं मत त्या ठिकाणी नोंदवलेलं आहे. म्हणजे करोनावर नियंत्रण मिळवायचे कसे, राज्य सरकार प्रयत्न करत असताना सुद्धा अशा पद्धतीने बाहेर मोर्चे काढणे निदर्शनं करणं हे योग्य नाही आणि म्हणून अशा प्रकारची आंदोलन करण्याच्या बाबतीतसुद्धा आपल्याला सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा वेळोवेळी आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे. सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी विनंती केली, आम्ही उपसमितीच्या सर्व सदस्यांनी विनंती केली, जिल्ह्या जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मोर्चे काढण्याचा उद्योग आणि शासनाच्या विरोधात वातावरण तापवण्याचा प्रयत्न अध्यक्ष मोदी हा या ठिकाणी केला गेला. परंतु न्यायालयाने सुद्धा म्हणजे एकीकडे आम्ही काहीतरी राजकारण करतो असा आक्षेप आमच्यावर येऊ शकतो की त्यांच्यावर येऊ शकतो, पण उच्च न्यायालयाने सुद्धा आपली भूमिका या ठिकाणी मांडल्यानंतर सुद्धा या विरोधी पक्षातल्या लोकांना गांभीर्य त्याच्यामध्ये नव्हतं आणि कोरोना वाढला तरी हरकत नाही पण समाजाची दिशाभूल करत राहायचं आणि त्यातून काहीतरी राज्यात पेटवण्याचा प्रयत्न करायचा हा अध्यक्ष मोदी सातत्याने हा उद्योग हा राज्यामध्ये सुरू होता. अध्यक्ष मोदी कोण सत्ताधारी कोण विरोधक हा विषय गौण आहे, या बाबतीत निर्णय घ्यायच झाला हा विषयच नाही या ठिकाणी. मुद्दा एवढाच आहे की हा प्रश्न उच्च न्यायालयाने मांडलेली ही जी भूमिका आहे ही सर्वांनाच अंतर्मुख करणारा असं अशी बाब आहे. म्हणजे एक म्हणणं की शहाण्याला शब्दांचा मार पुरे असतो, परंतु हे शब्द तर उच्च न्यायालयाने अध्यक्ष मोदी व्यक्त केलेले आहेत. असं असतानासुद्धा त्याची दखल घेऊन तरी अशा सगळ्या सामाजिक विषयात राजकारण करताना त्यांनी ज्या पद्धतीने बेजबाबदारपणे या सगळ्या गोष्टीला एकंदरीत पेटवण्याचं काम जे केलं आहे अध्यक्ष मोदी ते खरोखर चमत्कारिक आहे आणि राज्याच्या जिम्मेदार विरोधी पक्ष नेत्यांना किंवा त्यांच्या सहकाऱ्यांना न शोभणारी अशी बाब आहे असं मी म्हणलं तर अध्यक्ष मोदी वावगं ठरणार नाही. आणि म्हणून अध्यक्ष मोदी आज जे केंद्र सरकारचं रिव्ह्यू पिटिशन
जे फेटाळल्या गेलेलं आहे त्या बाबतीमध्ये आम्हाला राजकारण करता आलं असतं. म्हणजे आम्ही ज्या वेळेस ही केस घेऊन सर्वोच्च न्यायालयात गेलो, दोन तीन हेरी सुनावण्या झाल्या, आमच्यावर आरोप होत होते की सरकार गंभीर नाही, सरकार बाजू व्यवस्थित मांडत नाही, वकील हजर राहत नाही, म्हणजे कुठेतरी कायदेशीर मुद्द्यावर न बोलता सातत्याने सरकार काहीतरी चुकतंय, सरकार कमजोर आहे, सरकार ह्याच्यामध्ये गंभीर नाही, सरकारला हे करायचं नाही. अध्यक्ष मुद्दे आज आम्ही जर म्हणालो की तुमचं रिव्ह्यू पिटिशन ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाने फेटाळलं त्यावेळेस तुम्ही सुद्धा मग केंद्र सरकारच्या मध्ये कमी पडलं का? तुमचं रिव्ह्यू पिटिशन केंद्राने दाखल तुम्ही केल्यानंतर मग तुमचं रिव्ह्यू पिटिशन तुम्ही व्यवस्थित मांडलं नाही, तुमची भूमिका तुम्ही स्पष्टपणे त्या ठिकाणी अधोरेखित केली नाही, तुमची कागदपत्र तुम्ही व्यवस्थितपणे तुम्ही केंद्राने पूर्ण नसल्यामुळे तुमची बाजू व्यवस्थित मांडली गेली नाही, असा आरोप आम्हाला करता येईल? पण असा अध्यक्ष मोदी आम्हाला आरोप करायचा नाही हे सभागृहात मुद्दा मी सांगू इच्छितो. कारण की मुद्दा असा आहे की आमच्या बाबतीमध्ये सातत्याने काहीतरी उद्गार काढत जायचे आणि दुसरीकडे तुमचं रिव्ह्यू पिटिशन या ठिकाणी फेटाळल्यानंतर मग कोणी बोलायला तयार नाही अध्यक्ष महोदय. हा जो विपर्यास आहे किंवा एकंदरीतची भूमिका आहे ती केवळ राजकारण या मुद्द्यावर केवळ राजकारण करायचंय आणि हे बिनबुडाचे आरोप करून आपल्याला काहीतरी पॉलिटिकल स्कोर करता यावा या दृष्टिकोन अध्यक्ष महोदय हे सगळे उद्योग राज्यामध्ये गेल्या वर्ष आपलं सरकार आल्यापासून गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये या ठिकाणी सुरू आहे. मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानेन, महाविकास आघाडीचे आमच्या सरकारांचे आभार मानेन, उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानेन. ते प्रत्येकाने मनापासून अध्यक्ष महोदय हा विषय मार्गी लागला पाहिजे. म्हणजे जवळपास मुख्यमंत्र्यांनी जवळपास 15 ते 20 व्हिडिओ कॉन्फरन्सेसचे जेवढे मराठा संघटना राज्यातल्या आहेत त्या सगळ्यांशी डायलॉग केला. तुमचं काय म्हणणं आहे, तुमच्या काय सूचना आहे, तुमचे काय कायदेशीर मुद्दे आहेत, एवढंच नव्हे तर मराठा संघटनांच्या व्यक्तिगत सुद्धा भेटी 5-5, 6-7 तास बैठका सह्याद्रीवर झाल्या आणि त्या बैठकीच्या माध्यमातून जे काही कायदेशीर मुद्दे समोर आले ते प्रत्येकाची नोंद घेऊन त्या प्रत्येक कायदेशीर मुद्द्यावर ॲडव्होकेट जनरल असो, आपले ज्येष्ठ वकील दिल्लीमधले असो, सगळ्यांची सल्लामसलत केली आणि सगळे सांगितलेले मुद्दे अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आपण ही केंद्राच्या सगळ्या ज्या सुप्रीम कोर्टाच्या हिअरिंगच्या बाबतीमध्ये आपण हे सर्व मांडण्याचा प्रयत्न अध्यक्ष महोदय केलेला आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारची याचिका या अपयशी ठरल्यानंतर मग तुम्ही आमचे राजीनामे मागत होता तर केंद्र सरकारमध्ये राजीनामे कोणाचे मागायचे हे तुम्ही ठरवा, तुमची हिंमत तरी आहे का या सगळा विषय फेस करण्याचा मला काही प्रश्न आहे. एकीकडे आम्ही काय केलं तर आम्ही राजीनामा द्यावेत, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, केंद्र राज्य शासनात राजीनामे द्यावेत, हे केवळ उद्गार केले जातात. तुमचं रिव्ह्यू पिटिशन ज्या वेळेस फेटाळलं जातं मग तुम्ही तुमच्या केंद्रातल्या नेत्यांचे राजीनामा मागण्या इतपत तुमच्यामध्ये ताकद आहे, तुम्ही हिंमत करू शकता, तुम्ही मांडू शकता का? हा प्रश्न मला या निमित्ताने आमच्या विरोधी सदस्यांनी या ठिकाणी मुद्दाम करायचा. कुठेच नाही, गपचूप बसून आहेत, काही बोलत नाही, या विषयावर चिडीचूप आहेत, काही बोलण्याची तयारी नाही. पण याला अपवाद अध्यक्ष महोदय मुद्दाम उल्लेख केला पाहिजे. खासदार संभाजीराजेंचा एकमेव त्या ठिकाणी मला उल्लेख करणं अगत्याचं वाटतं. अतिशय समजदारीने त्यांनी भूमिका घेतली आणि त्यांनी सांगितलं की विद्यमान आजच्या ज्या परिस्थितीमध्ये हा विषय सर्वोच्च न्यायालयामध्ये आज रिव्ह्यू पिटिशन जरी फाईल केलं असेल तर आपल्याला कायदेशीररित्या केंद्र सरकारने याच्यात पुढाकार घेतला पाहिजे आणि केंद्र सरकारने जे काही संविधानिक प्रक्रिया आहे, आता अधिकार तुमच्याकडे आहेत, घटना दुरुस्तीनंतर अधिकार तुमच्याकडे असल्याचं सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे आणि त्यामुळे संभाजीराजेंनी ज्या काही सूचना केलेल्या आहेत त्या सूचनेच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये लक्ष घालण्याचं काम केंद्र सरकारने या ठिकाणी केलं पाहिजे अशी माझी विनंती. हो, कोल्हापूरच्या शाहू सन्मानी शाहू महाराजांनी सुद्धा याचा उल्लेख केला होता, संभाजी सन्मानी संभाजी महाराजांनी त्याचा उल्लेख केला होता. आणि मग ही सगळी पार्श्वभूमी असताना मग केंद्र सरकारला फक्त या ठिकाणीच नव्हे, आम्ही फक्त एवढं थांबलो नाही, सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली, मी स्वतः आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री आम्ही तिघही जाऊन पंतप्रधानांना भेटलो आणि पंतप्रधानांना विनंती केली का अधिकार तुमच्याकडे आहे, आम्हाला अधिकार कोणाचा आमच्याकडे तुम्ही हा विषय नाही. मग सुप्रीम कोर्टाने ज्यावेळेस एन्डॉर्स केलं की आता हा अधिकार राज्याला राहिलेला नाही, हा अधिकार केंद्राकडे आहे, तर आम्ही त्यांना विनंती केली की तुम्हाला मिळालेल्या अधिकाराच्या अनुषंगाने तुम्ही ज्याप्रमाणे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन EWS बाबतीमध्ये 10% म्हणजे 50% मर्यादा ओलांडून 10% वर आरक्षण EWS मध्ये दिलं तशाच पद्धतीने तुम्ही याचाही विचार करावा. फक्त तोंडी नाही, लेखी या बाबतीमधली पत्र पंतप्रधानांना देण्याचं काम आम्ही तिघांनी मिळून
मुख्यमंत्र्यांनी भेटून त्यांना विनंती केलेली आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी रेकॉर्डवर अध्यक्ष महोदय मुद्दा मला यासाठी आणायचा की हे प्रयत्न फक्त बोलून नाही, सुप्रीम कोर्टापर्यंत नाही, त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा देशाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या पंतप्रधानांना जाऊन आम्ही त्या गोष्टीचा उल्लेख केला आणि आम्हाला अपेक्षा आहे की त्याला ते प्रतिसाद देतील. आज निर्णय त्यांच्या हातामध्ये आहे, आज निर्णय त्यांच्या हातामध्ये आहे आणि म्हणून हा निर्णय त्यांनी घ्यावा अशी त्यांना एवढीच या ठिकाणी विनंती अध्यक्ष महोदय मुद्दाम या ठिकाणी आपल्याला करायची आहे. अध्यक्ष महोदय जे रिव्ह्यू पिटिशन दाखल केलेलं आहे, मला दुर्दैव या गोष्टीचं आहे, दोन रिव्ह्यू पिटिशन दाखल झाल्या, एक केंद्र सरकारची झाली एक आपली झाली. पण केंद्र सरकारच्या रिव्ह्यू पिटिशनमध्ये मुद्दा फक्त काय आहे की 102वा घटना दुरुस्तीनंतर राज्याला अधिकार कायम आहेत आमच्याकडे नाही. म्हणजे या आम्हाला अपेक्षा होती की या रिव्ह्यू पिटिशनमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणामध्ये कुठेतरी उल्लेख होईल, पण केंद्र सरकारने त्यांच्या रिव्ह्यू पिटिशनमध्ये अधिकार राज्यांच्या आहेत राज्यांना देण्याच्या बाबतीमध्ये सुचवाच आहे परंतु मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये काही लिहिलेलं नाही. की दुर्दैवाने मला या सभेला सांगावं लागतंय कारण ते आम्हाला अपेक्षा होती काहीतरी करतील पण केंद्र सरकारच्या याच्यामध्ये काहीच नमूद नाही. उलटा आपण जी याचिका दाखल केलेली आहे, आपण जी आपली रिव्ह्यू पिटिशन दाखल केली आहे जी अद्याप प्रलंबित आहे, त्याच्यामध्ये तीन प्रमुख मुद्दे आपण त्याच्यामध्ये घेतलेले आहे. म्हणजे 102वी घटना दुरुस्ती संदर्भात आपण म्हटलेलं की आरक्षणाचे 50% आरक्षणाची मर्यादा जी आहे ती शिथिल केली पाहिजे. आमची भूमिका ती आहे की ते मुख्य अडसर जो आपला आजचा जो आहे सगळ्या निर्णयामध्ये तो आहे की जोपर्यंत ती 50%ची जी मर्यादा आहे आरक्षणाची ती जोपर्यंत शिथिल होत नाही तर नुसते अधिकार घेऊन करायचं काय. त्यामुळे आम्ही मागणी केलेली आहे की 50%ची मर्यादा ही शिथिल केली पाहिजे. गायकवाड आयोगाचा अहवाल जो आहे तोही त्यातला महत्त्वाचा आम्ही त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि म्हणून हे सगळं करत असताना या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण दोन तीन मुद्दे जिकर करून ही सगळी माहिती ही आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये पिटिशन आपलं दाखल केलेलं आहे. त्या पिटिशनवर अद्यापही निर्णय झालेला नाही, फक्त राज्य केंद्र सरकारच्या पिटिशन फेटाळण्यात आलं, आपलं फेटाळण्यात आलेलं नाही हे मला मुद्दाम या ठिकाणी नमूद करायचं आहे. त्यामुळे आता हा निर्णय जो आहे तो निर्णय घेण्याचा अधिकार जो आहे तो आज सुप्रीम कोर्ट जजमेंट त्यांच्याकडे गेलेला आहे. त्यामुळे ही आरक्षण मर्यादा जोपर्यंत कायम आहे तोपर्यंत आपल्याला पुढे जाता येणार नाही आणि त्यामुळे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास घटक जाहीर करण्याचे अधिकार हे कोणाकडे जरी असले आणि पूर्वी ते राज्याकडेच होते, आज मितीच ते केंद्राकडे आहे आणि आरक्षण कोणी देणार असेल तरी 50% मर्यादा कायम असताना मराठा आरक्षण देणं कठीण आहे आणि म्हणून हा सगळा आपला रिव्ह्यू पिटिशनचा प्रयत्न आहे. इंदिरा साहनी प्रकरणाच्या निवाडीनुसार ही मर्यादा ओलांडायची असेल तर अपवादात्मक व असाधारण परिस्थिती ती दूर असण्याची त्यांनी अट घातली. म्हणजे मुख्य जो समाज मुख्य प्रभावापासून दूर आणि अपवादात्मक व असाधारण परिस्थिती जोपर्यंत आहे आणि दूरवर आणि दुर्गम भागातील वास्तव्य त्यांची आहे अशा कठीण आहे. नाही तर आपलं जे हायकोर्ट सुप्रीम कोर्ट रिजेक्शन झालं ते झालंच नसतं. मराठा समाजाच्या बाबतीमध्ये ही सगळं जे आहे आणि न्यायालयाने गायकवाड आयोगाच्या अहवालाबाबत जे मत व्यक्त केलेलं आहे त्याबाबतच्या त्रुटीसुद्धा भविष्यात नवीन अहवाल नवीन शिफारस नवीन कायदा आणि 50%च्या फेऱ्यातून सुटका करणं ही जी प्रक्रिया आहे अध्यक्ष मोदी फार लांब प्रक्रिया क्लिष्ट आहे आणि फार त्रासदायक होणार आहे. वर्षानुवर्ष हा विषय असंच लोंबकडत पडेल ही त्यातली सर्वात मोठी भीती आहे अध्यक्ष मोदी. आणि म्हणून आपण पाहतोय की मोठी कुटुंब मराठा समाजातील मोठी कुटुंब संपत्तीची विभागणी आणि शेतीवरील अवलंबित्व अशा कारणामुळे आज मराठा समाजाचा फार मोठा घटक हा मागे पडलेला आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत निर्णय घेत असताना सुस्पष्टता असली पाहिजे, पारदर्शकता असली पाहिजे. 50% आरक्षण मर्यादेचा धोका स्वीकारून मराठा समाजाचा आरक्षण निर्णय घेणे हा निव्वळ मी तर म्हणेन धोका म्हणेन धोकापेक्षा जुगार म्हणेन. यासाठी म्हणेन हा निर्णय जर घेतला तर काय निर्णय होईल सांगता येत नाही. म्हणजे ही 50%ची मर्यादा तशीच ठेवून जर परत पुढे निर्णय घ्यायला गेलो तर हा अक्षरशः जुगार होईल आणि त्या जुगारातून काय निर्णय पुढे होईल हे सांगणं कठीण आहे. हा धोका पत्करायचा का हा मेन त्याच्यातला अध्यक्ष मुद्दे हा मुद्दा आहे. आणि म्हणून आरक्षणाचे पुढे जात असताना आपल्याला 50% आरक्षणाचा मुद्दा हा निकाली काढणं अध्यक्ष मुद्दे अतिशय आवश्यक आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय
अपनी मागणी जी प्रामुख्याने आहे केंद्र सरकारकडे की आपण ज्या पद्धतीने आपण बाकीचे काम देशात करून घेतले कारण त्याचं काही रिलेव्हन्स नाही या ठिकाणी म्हणणं जरूरी आहे। देशातले अनेक क्लिष्ट प्रश्न ज्या पद्धतीने रेटून नेण्याचं काम सभागृहाच्या आपण बहुमताने करून घेतलं आमचं म्हणणं एवढंच आहे। एखाद्या चांगल्या सामाजिक कामाकरता मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल अन्य जे आरक्षण आहेत फक्त आपलंच आरक्षण नाही देशातील जवळपास माझ्या माहितीपण 8 ते 10 राज्यांचे प्रश्न असेच आहेत। तामिळनाडू आहे हरियाणा आहे राजस्थान आहे अशी अनेक जवळपास 7 ते 8 राज्य आहेत ज्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा आरक्षणाचा मुद्दा केवळ 50%च्या या मर्यादेमुळे अडकलेले आहेत। त्यांना स्थगिती नाही आपल्याला स्थगिती आहे आणि म्हणून केंद्र सरकारला आमची विनंती आहे की ज्या पद्धतीने तुम्ही अन्य विषय सोडवले त्याच पद्धतीने देशातल्या अन्य राज्यांचे प्रश्न सुद्धा तुम्ही सोडवाल तर निश्चितच हे काम मार्गी लागू शकतं। पण पॉलिटिकल विल तुमचा आहे की नाही हा त्यातला खरा महत्त्वाचा विषय आहे आणि म्हणून हा प्रश्न मार्गी लागावा अशा प्रकारची अपेक्षा आमची या निमित्ताने मित्र हो अध्यक्ष मोदी यांच्याकडून आहे। आणि त्यामुळे अध्यक्ष मोदी आजचा ठराव आणत असताना या सगळ्या कायदेशीर मुद्द्यावर आपल्याला आपला मला आठवतं आहे की सन्माननीय विरोधी पक्ष नेते ज्यावेळेस मुख्यमंत्री होते तर त्यांनी या सभागृहात सांगितलं होतं की आम्ही केलेले सर्व कायदे हे सर्व कायदेशीर कसोट्यांवर टिकणारे आहेत म्हणजे फुलप्रूफ आहेत। मला अजून भाषण आठवतं मागच्या वेळेस तिथं आठवण मी करून दिली होती की तुम्ही म्हणाला होतात की आमचे कायदे सर्व फुलप्रूफ आहेत आम्ही असा कायदा तयार करू ते कधी घडलंच नाही अशा पद्धतीने आमचा हा कायदा नव्याने कायदा असणार आहे आणि त्याच्यामध्ये कुठली अडचण येणार नाही आणि हे सर्व संविधानाच्या सगळ्या तत्वामध्ये बसून आम्ही केलेले कायदे आहेत असे अनेक भाषणामध्ये अनेक त्यांनी उद्गार त्यावेळेस काढले होते। ठीक आहे लोकांनी सांगितलं चांगली गोष्ट आहे फुलप्रूफ आहेत का वॉटरप्रूफ आहेत त्या माहीत नाही आम्हाला पण शेवटी जे घडायचं तेच घडलं। आमचं म्हणणं एवढंच आहे की हे सगळ्या गोष्टी ज्या घडल्या हे आपण सर्वांनी गेल्या वर्ष दीड वर्षापासून हे काम आम्ही जवळून पाहतोय। मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दिला आहे पण त्याच्यावर जास्त वेळ तिकडेच चालला आहे माझा म्हणजे त्यांना कल्पना आहे। परंतु हा सगळा हा जो विषय आहे तो रोज वकील घेऊन बसणं चर्चा करणं संघटनांना बोलणं आणि त्यातून जो खरा अर्थाने आम्ही सर्वांची भूमिका शासनाची भूमिकाच आहे हा प्रश्न एकदा सोक्षमोक्षण संपला पाहिजे मार्गी लागला पाहिजे आणि तो पॉझिटिव्ह लागला पाहिजे नुसता मार्गी निगेटिव्ह नाही पण त्या बाबतीमध्ये निर्णय आपल्या बाजून लागला पाहिजे। आता ही संधी आलेली आहे आम्ही केंद्र सरकारकडे सातत्याने टोलवाटोली करण्याची आमची भूमिका नाही। इथे अनेक वेळा आम्ही जस केंद्राचं नाव काढून समोर उठून बसतात की तुम्ही केंद्र केंद्र का म्हणता आम्ही यासाठी म्हणतोय की सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की राज्याकडे अधिकार राहिलेले नाहीत आता राज्याकडे अधिकारच नाही मग जायचं पुढे कसं। आणि मुद्दा एवढाच आहे की यांचं म्हणणं आहे मला माहीत नाही कारण वृत्तपत्रामध्ये ज्या बातम्यामध्ये मी जे वाचलं होतं त्याच्यामध्ये ते म्हणतात की राज्याने मागास आयोग पुन्हा स्थापन करावा हा त्यांचा सल्ला आणि त्याशिवाय ही तुमची जबाबदारी आहे हे वक्तव्य मी त्यांच्या कुठेतरी वृत्तपत्रातल्या बातमीमध्ये वाचलं होतं। आता ते असते तर आज कदाचित त्यांची भूमिका समजली असती तर तरी भूमिका स्पष्ट करणं आवश्यक आहे की बाहेर एक बोलता सभागृहात वेगळंच बोलता म्हणून आम्ही त्याला त्यांची विचारायची म्हणजे माझी इच्छा होती म्हणून सभागृहात नाही ते त्यांचं भूमिका जी वृत्तपत्रात जी वाचायला मिळाली की 50% आरक्षण मर्यादित होणं आवश्यक आहे आणि म्हणून राज्याने राज्य मागास वर्ग आयोग स्थापन करण्या अगोदर त्यांनी हे तिथे स्थापन करावं नव्याने प्रक्रिया सुरू करावी आणि नव्याने करावे म्हणजे तुम्ही 2 वर्ष आमच्या विरोधात ओढत राहावं की शासन काही करत नाही शासन काही राजकीय मुद्दा सतत जीवन ठेवावा आमचं म्हणायचं त्यावेळेस सांगायचं आम्हाला ती हरकत नाही आमची पण जोपर्यंत अट शिथिल झाल्याशिवाय जर स्थापन केलं आपण एक सिच्युएशन एक आपण इमॅजिन करूया की समजा आम्ही राज्य मागास आयोग स्थापन जरी केला पण जोपर्यंत 50% जी अट ही शिथिल होत नाही केंद्र सरकारकडून हे राज्य आयोगाने घेतलेला निर्णय सुद्धा त्या कचऱ्यात पुन्हा अडकणार आणि तिथून काही साध्य होणार नाही आणि म्हणून पहिल्यांदा अट ही त्या ठिकाणी शिथिल करण्यासंदर्भातली जी संविधानिक कारवाई आहे ती पार्लमेंटच्या माध्यमातून आपण जर केली तर मग तुम्ही करा किंवा आम्ही करू आमचं काही प्रश्न नाही आहे आम्ही तयार आहोत ना तुम्हाला करायचं नाही स्पष्ट सांगा आम्हाला करायचं नाही आम्ही करायला तयार आहोत पण अट आम्ही तुम्ही शिथिल करून द्या आम्ही करायला तयार आहोत आमची भूमिका एवढी स्पष्ट आहे। परंतु इकडे करायचं नाही हातपाय बांधून ठेवायचे आणि म्हणा तुम्ही करा अशा पद्धतीने हा जो विषय अध्यक्ष महोदय सुरू आहे तो मुद्दे मला या ठिकाणी सांगायचा आहे की म्हणून अध्यक्ष महोदय हा प्रस्ताव जो या ठिकाणी आणलेला आहे तो प्रस्ताव हा या अनुषंगाने आणलेला आहे की यातले जे अडचणीचे मुद्दे आहे त्याच्यावरून या सगळ्या गोष्टीवर मात करता येईल
आणि इतर आपल्याप्रमाणे इतर राज्यातले सुद्धा आरक्षणाचे जे मुद्दे आहेत ते सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला मार्गी लावण्याकरता भरपूर मदत केंद्राने पुढाकार घेतला. आणि मी तर सन्माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करणारे उपमुख्यमंत्र्यांना विनंती करेन की आगामी आपलं अधिवेशन आता लोकसभेचं अपेक्षित आहे त्याच्या अगोदर आपण नॉर्मली खासदारांची बैठक घेतो त्याही बैठकीमध्ये महाविकास आघाडीची आणि इतरही सदस्यांना विनंती आपण सर्वांनी म्हणून केली की सभागृहामध्ये हा विषय ज्या पद्धतीने आपण इथे मांडत आहोत त्याच पद्धतीने आपल्याला लोकसभा पार्लमेंटमध्ये लोकसभा राज्यसभेमध्ये सुद्धा हे विषय घेता आले तर मला खात्री आहे की तिथे बदललेल्या परिस्थितीप्रमाणे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे खासदारांनी पुढाकार घेऊन सुद्धा हा विषय मार्गी लावण्याच्या बाबतीमध्ये खासदारांनी पुढाकार घ्यावा जेणेकरून राज्याने जी भूमिका घेतली त्याला समर्पक आणि फायद्याची त्यातून मार्ग निघेल अध्यक्ष मोदी म्हणून हा ठराव या ठिकाणी अध्यक्ष मोदी मांडलेला आहे. आज सकाळी अध्यक्ष मोदी काही विषय नोकरीच्या बाबतीमध्ये निघाले होते पण कदाचित ही माहिती सभागृहाकडे नव्हती आणि त्यामुळे कदाचित शासनाच्या वतीने माहिती पुढे आलेली नाही पण मी सुद्धा या चर्चेच्या निमित्ताने सभागृहाला काही गोष्टीची अवगत मला करायचं आहे. एक तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी SEBC संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वयोमर्यादा म्हणजे मागासवर्गीयांसाठी लागू असलेली जी वयोमर्यादा आहे ती आपण 43 वर्षापर्यंत आपण त्यांना वाढवून दिलेली आहे. मला मुद्दाम सांगितलं पाहिजे सकाळी पासून कुठपर्यंत आता मला वाटतं पहिल्या वयाची मर्यादा 43 वर्ष आता जी मर्यादा आहे ती ओपनला वेगळी आहे. ओपन पेक्षा मला वाटतं ही आपण 2-3 का 4 वर्षांनी काहीतरी करत आहोत 43 वर्षांनी आपण वाढवत आहोत वयोमर्यादा. सकाळी हा प्रश्न सभागृहात निघाला होता आणि म्हणून मला सांगायचं आहे की मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने आपण हा निर्णय घेतलेला आहे की त्यांची वयोमर्यादा ज्यांची आहे लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी SEBC संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वयोमर्यादा जी आहे ती 43 वर्षापर्यंत आपण वाढवली आहे आणि शासनाची मान्यता ह्याला देण्यात आलेली आहे. नंतर SEBC झालेल्या नियुक्त्या कायम करण्याचा निर्णय सुद्धा आपण घेतला आहे. आपल्याला 2014 ESBC सिलेक्ट झाली काही लोक होती मध्यंतरी स्थगिती आले त्यांचे काही प्रश्न निर्माण झाले होते आणि त्यामुळे ESBC अंतर्गत झालेल्या नियुक्त्या सुद्धा कायम करण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे. आणि ESBCला माननीय उच्च न्यायालयाने स्थगितीची स्थगिती दिल्यामुळे 11-11 महिन्यासाठी दिलेल्या नियुक्त्या हाही म्हणजे आपण मध्यंतरीच्या काळामध्ये स्थगिती आल्यामुळे काही लोकांना 11-11 महिन्याच्या नियुक्त्या दिल्या होत्या त्यासुद्धा आता कायम करण्याचा निर्णय अध्यक्ष मोदी घेण्यात आलेला आहे. त्यानंतर SEBCमधून ज्या विद्यार्थ्यांच्या शिफारसी 9-9-2020 पूर्वी झालेल्या आहेत त्यांची अद्याप नियुक्त्या झालेल्या नाहीत अशा निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्त्या देण्यासंदर्भात ज्येष्ठ विधितज्ञांचे अभिप्राय घेऊन नंतर निर्णय घेतला जाईल. मुद्दा एवढाच आहे की सिलेक्शन प्रक्रिया पूर्ण झालेली आहे परंतु या स्थगितीमुळे काही प्रश्न निर्माण झाले अशी काही सेक्शन आहे की ज्या बाबतीमध्ये आमचं कन्सल्टेशन सध्या सुरू आहे आणि तोही निर्णय आम्ही घेण्याच्या मनस्थितीमध्ये पण सब्जेक्ट टू कायदेशीरतेच्यामध्ये जे अभिप्राय येतील त्याप्रमाणे निर्णय घेता येईल. ज्या उमेदवारांना अद्याप आयोगाकडून शिफारसी झालेल्या नाहीत व त्यांची निवड प्रक्रिया अद्याप सुरू आहे अशा SEBC उमेदवारांना ओपन किंवा EWS मधून निवड होण्याबाबत ऑप्शन देण्यात येईल व असा पर्याय विचारात घेऊन निवड प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत शासनाने सूचना दिलेल्या आहेत. म्हणजे दोन्ही ऑप्शन ठेवले आहेत की ज्यांना EWS मध्ये जायचं EWS मध्ये जावं किंवा ज्यांना ओपनमध्ये जायचं ओपनमध्ये जावं जे निकषात जे बसतात त्या पद्धतीने त्यांना जाता यावं अध्यक्ष मोदी अशा पद्धतीने हा अध्यक्ष मोदी निर्णय घेण्यात आला आहे. आणि त्यामुळे आजचा जो ठराव आहे तो प्रामुख्याने केंद्र सरकारने 50%ची मर्यादा शिथिल करावी आणि योग्य ती कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करून मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतीत निर्णय घ्यावा अशा प्रकारची शिफारस अध्यक्ष मोदी हे सभागृह या ठिकाणी करत आहे. धन्यवाद अध्यक्ष. असं आहे की पहिल्यांदा प्रस्ताव आपल्याला तो वाचावा लागेल. प्रस्ताव आपल्याला सभागृहासमोर ठेवावा लागेल. तो मी ठेवतोय. ज्या अर्थी माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 5 मे 2021 रोजी महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळानं एकमतानं मंजूर केलेल्या महाराष्ट्र राज्य सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास SEBC वर्गाकरता राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील जागांच्या प्रवेशाचे आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील नियुक्त्यांचे किंवा पदांचे आरक्षण अधिनियम 2018 सन 2018 महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 62 मधील कलम 2 अ मधील कलम 4 1 क
आणि कलम 4(1)(ख) अवैध ठरवताना न्यायालयाच्या निकालांमध्ये नमूद केलेली 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडता येणार नाही असा निर्णय दिलेला असणे, त्या अर्थी केंद्र सरकारने 50% आरक्षणाची मर्यादा भारताच्या संविधानात यथोचित सुधारणा करून शिथिल केल्या, मराठा समाजाला आपल्या राज्यात सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाचे आरक्षण देणे शक्य अशक्य असणे, ज्या अर्थी आपल्या राज्यात मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता 50% आरक्षण मर्यादेचा अडसर दूर करणे आवश्यक असणे, ज्या अर्थी त्याबाबत केंद्र सरकारने सुयोग्य संविधानिक तरतूद त्वरित करणे आवश्यक असणे, त्या अर्थी महाराष्ट्र विधानसभा याद्वारे माननीय न्यायालयांच्या निर्णयांमध्ये निश्चित केलेली आरक्षणाची 50% इतकी मर्यादा शिथिल करून केंद्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता भारताच्या संविधानात यथोचित सुधारणा कराव्यात अशी शिफारस केंद्र सरकारला करीत ही आपली विधानसभा करते आहे. पलीकडे जे सन्मान्य सदस्य आहेत त्यांना कोणाला बोलायचं आहे का? आपल्याला कोणाला काही बोलायचं असलं तर. नाही नाही नाही, काही अवैध ठरवताना न्यायालयांच्या निकालांमध्ये नमूद केलेली 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडता येणार नाही असा निर्णय दिलेला असणे, ज्या अर्थी केंद्र सरकारने 50% आरक्षणाची मर्यादा भारताच्या संविधानात यथोचित सुधारणा करून शिथिल केल्याशिवाय मराठा समाजाला आपल्या राज्यात सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाचे आरक्षण देणे अशक्य असणे, ज्या अर्थी आपल्या राज्यात मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता 50% आरक्षण मर्यादेचा अडसर दूर करणे आवश्यक असणे, ज्या अर्थी त्याबाबत केंद्र सरकारने सुयोग्य संविधानिक तरतूद त्वरित करणे आवश्यक असणे, त्या अर्थी महाराष्ट्र विधानसभा याद्वारे माननीय न्यायालयांच्या निर्णयांमध्ये निश्चित केलेली आरक्षणाची 50% इतकी मर्यादा शिथिल करून केंद्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता भारताच्या संविधानात यथोचित सुधारणा कराव्यात अशी शिफारस केंद्र सरकारला ही विधानसभा करत आहे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे, एक मताने मंजूर. होय, होयचे बहुमत, होयचे बहुमत ठराव संमत झाला. अध्यक्ष महोदय, आता सभागृह आपल्या कामकाज पत्रिकेवर एकूण 8 बिल आहेत आणि नंतर आपला शोक प्रस्ताव आहे. माझी विनंती आहे की मला माझं 2 नंबरला विषय बिल आहे तर आपण मला ते आत्ता घ्यायला परवानगी द्या, कारण वरच्या सभागृहात अशोकराव चव्हाण साहेबांनाही जायचंय त्या प्रस्तावाच्या करता, ठरावाच्या करता, आणि मलाही वरच्या सभागृहात जायचंय. भुजबळ साहेबांचा ठेवला, काही हरकत नाही, मांडा. अध्यक्ष महोदय, चव्हाण साहेब तुमचं किती नंबरला आहे? सन 2021 विधानसभा विधेयक क्रमांक 12 महाराष्ट्र वस्तू व सेवा कर सुधारणा विधेयक 2021 विचारात घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. अध्यक्ष महोदय, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की पाठीमागच्या काळामध्ये केंद्र सरकारने वन नेशन वन टॅक्स